ज्यांचं उपजीवी ज्यांची उपजीविका लावणी आहे अशा उत्तम नर्तिका या मंचाला लावल्यात हे या मंचाचं भाग्य आहे. अभिजित सर असो, आशिष असो किंवा क्रांतीताई असो, तो त्रिकूट मला हेल्प करतो, मी जे काही पंच मारतो त्याच्यावर, आणि जर त्यांनी हेल्प नाही केली तर मी जबरदस्ती करतो. मग मी असं बघतो, द्या द्या काहीतरी रिॲक्शन द्या, चांगली वाईट काही द्या. रोज रिहर्सल करतायत इथे, चोपत आहेत परफॉर्मन्सेस, त्यामुळे फेवरेट प्रत्येक जण आहे. प्रत्येक जण मला ॲज अ डान्सर आवडते, ॲज अ ह्युमन बिईंग आवडते, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण आलो आहोत ढोलकीच्या तालावर, या रियालिटी शोच्या सेटवर, आणि आपल्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांचा लाडका अक्षय केळकर. अक्षय कसा आहेस तू? कमाल. अक्षय बिग बॉस विनर, त्यानंतर मालिका चित्रपट तुझे सुरूच आहेत, पण तू शॉर्ट फिल्म केलेलीस, आता रियालिटी शो, त्यामुळे होस्ट म्हणून एका रियालिटी शोचं होस्टिंग करताना काय वाटतंय? खूप भारी वाटतंय. खरं तर सुरुवातीला दडपण होतात, ते खूप ईज झाले या गोष्टी. दिग्गजांनी गाजवलेला मंच आहे होस्टिंगमध्ये, आणि आपण नवीन तसे पहिल्यांदा अँकरिंग करतोय, आणि माझी स्टाईल वेगळी आहे, बोलण्याची उभं राहण्याची पद्धत वेगळी आहे. लोकांना कितपत आवडेल, कसं पटेल, तर आता कळते की लोकांना आवडते, लोकांना पटते, मग ते इंडस्ट्रीतले असो किंवा बाहेरचे आपले प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक असो, तर त्यांना बघून मला खूप भारी वाटतं की त्यांच्या कमेंट्स ऐकून मला जाम भारी वाटतं की त्यांना ते आवडते, वेगळी स्टाईल असली तरी. आता काय नाही, आता ईज आहे फार, आता मला मज्जा येते. अक्षय, आशिष पाटील, क्रांती रेडकर या सगळ्यांसोबत काम करताना तुला कसं वाटतं, कारण ते खूप दिग्गज कलाकार आहेत, सो त्यांचा अनुभव तुला कसा काम येतो, किंवा ते तुला कुठल्या प्रकारे मदत होते त्यांची? खरं तर आमचे जे कंटेस्टंट आहेत त्यांच्यासाठी ते गाईड आहेत, परीक्षक म्हणून. माझा आणि त्यांचा एक वेगळा बॉन्ड आहे. माझ्यासाठी ते गाईडपेक्षा ॲक्शन रिॲक्शनचा आमचा गेम आहे, त्यामुळे ती गंमत आणण्यासाठी अभिजित सर असो, आशिष असो किंवा क्रांतीताई असो, तो त्रिकूट मला हेल्प करतो, मी जे काही पंच मारतो त्याच्यावर, आणि जर त्यांनी हेल्प नाही केली तर मी जबरदस्ती करतो. मग मी असं बघतो, द्या द्या काहीतरी रिॲक्शन द्या, चांगली वाईट काही द्या, तर असा आमचा बॉन्ड आहे. अक्षय, या शोमध्ये एक से एक कंटेस्टंट आहे, तर तुझा पण कोणीतरी फेवरेट असेल, सो तुझा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे? खरं सांगू, फेवरेट कंटेस्टंट माझं खरंच कोणी नाही आहे, म्हणजे सगळ्याच लावण्या अति उत्तम आहेत, ज्या इतक्या भारी परफॉर्मन्स देत आहेत रोज, जीवाचा अकांड करून ते रोज रिहर्सल करतायत इथे, चोपत आहेत परफॉर्मन्सेस, त्यामुळे फेवरेट प्रत्येक जण आहे. प्रत्येक जण मला ॲज अ डान्सर आवडते, ॲज अ ह्युमन बिईंग आवडते, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे. बऱ्याच मुली अशा आहेत की ज्या गावातनं आलेल्या आहेत, आणि ज्यांचं उपजीवी ज्यांची उपजीविका लावणी आहे, अशा उत्तम नर्तिका या मंचाला लावल्यात, हे या मंचाचं भाग्य आहे, त्यामुळे फेवरेट सगळ्याच आहेत या मंचाच्या किंवा आमच्या किंवा कोणाचे. अक्षय, या रियालिटी शोला खूप प्रेम मिळते, आणि तुझी तर म्हणजे कुठलीही भूमिका असो, शॉर्ट फिल्म असो, तुझा मालिका असो किंवा काहीही असो, तुला खूप प्रेम मिळतं, तर होस्ट म्हणून सुद्धा तुला खूप प्रेम दिलं असेल प्रेक्षकांनी, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? तुला दोन कटिंग फार आवडले वाटतं, त्यामुळे तू म्हणतेस हा. तर मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की माझ्यावर खूप प्रेम करत आलात तुम्ही, असंच करत राहा, आणि प्लीज माझं कुठलंही काम येत असेल तर ते मी प्रत्येक जण अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यातलाच मी एक आहे. आणि रोज सॉरी शनिवार रविवार रात्री 9 वाजता ढोलकीच्या तालावर आपल्या कलर्स मराठीवर नक्की बघा. एक शेवटचा प्रश्न, मी म्हणाले की तू वेबसिरीज मालिका सगळ्यामध्ये काम केले, पण तुझ्या आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत, त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील, कारण त्यांना तर तुला पाहायला खूप आवडते. आगामी प्रोजेक्ट सध्या काहीच नाही आहे सांगण्यासारखं, म्हणजे आहेत काही गोष्टी त्या आतमध्ये, त्या आल्यानंतरच मी नक्की सांगेन, आल्याशिवाय काही सांगणार नाही, पण सध्या ढोलकीच्या तालावर नक्कीच बघा. थँक्यू सो मच अक्षय. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.